मोहन रावलेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याचं वृत्त देखील आलं. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी जाऊयात झी 24 तासचे मुख्य संपादक उदय निरगुडकर यांच्याकडे. सर, आपण बघतोय की मोहन रावले यांची जबरदस्त नाराजी आणि महत्वाचं म्हणजे आज मनोहर जोशींचा वाढदिवस आहे, अशा वेळेस त्यांनी हे बंड पुकारलंय, हे फटाके उडवले. तर त्याचबरोबर आपण बघतोय की इकडे त्यांना त्यांची हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. एकूणच या वेळेच्या याचा काय अर्थ काढायचा? तीन गोष्टी मोहन रावले यांच्या आजच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समधनं पुढे आल्या. त्यातली एक म्हणजे त्यांचा पहिला हल्ला होता तो मिलिंद नार्वेकरवर होता. आजची शिवसेनेची परिस्थिती अशी आहे की एक प्रकारे मिलिंद नार्वेकरवरचा हल्ला म्हणजेच पक्ष नेतृत्वावरचा हल्ला. त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेताना जर आपण मिलिंद नार्वेकरांच्या विरोधात एक शब्द जरी उच्चारला तरी आपली हकालपट्टी होऊ शकते याची स्पष्ट जाणीव त्यांना असणार. ती असल्याशिवाय त्यांनी अशा प्रकारचा धोका पत्करला नसता. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांवरचा हल्ला हा चोख हा उद्धव ठाकरे यांच्यावरचाच हल्ला होता. त्यामुळे हे त्यांनी अतिशय ठरवून केलं ही गोष्ट, याच्याविषयी काही वाद नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की भेटीसाठी खासदार असताना सुद्धा 4-4 वर्ष वेळ मिळत नाही. ही अतिशय गंभीर आणि सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर होणारी टीका होती. त्यांच्या पक्षातले सहकारी असतील किंवा इतर पक्षांचे प्रदर्शनं केली होती, एक कडवट अशी टीकासुद्धा केली होती. ही टीका मात्र अतिशय गांभीर्यानं एक पक्ष चालवणाऱ्या व्यक्तीला मला असं वाटतं घ्यावी लागेल. या टीकेचा समाचार, त्याचं उत्तर त्यांच्या निकटवर्तीयांना, त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना आज दिवसभरात निश्चितच द्यावं लागेल. सर्वात महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शरद पवारांच्या समोर लोटांगण का घातलं? हा शिवसैनिकांच्या भावनेला हात घालणारा आणि त्याहीपेक्षा अखेरच्या वेळी बाळासाहेब यांनी केलेलं मिलिंद नार्वेकरांबद्दलचं विधान, या सगळ्या गोष्टी एक प्रकारे कुठेतरी शिवसैनिकांच्या नाराजीला, कथित नाराजीला वाचा फोडणाऱ्या अशा जरी वरवर वाटत असल्या तरी त्यामागे मला असं वाटतं त्यांच्या डोक्यामध्ये एक निश्चित स्ट्रॅटेजी काहीतरी ठरलेली असणार. त्याशिवाय त्यांनी अशा प्रकारचा धोका पत्करला नसता. त्याला वाढदिवस जो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मनोहर जोशींच्या वाढदिवसाचा होता. त्याचवेळी मला असं म्हणावं असं वाटतं की दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या दिसतात. पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे मनोहर जोशी यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वावरची टीका केल्यानंतर सपशे लोटांगण घातलं, तर दुसरीकडे आपण पाहतोय की दुसऱ्या एका शिवसैनिकांनी अत्यंत रांगडेपणानं त्याविरुद्ध बंड पुकारलं. दोन शिवसैनिक एकाच परिस्थितीत वेगवेगळे कसे वागतात त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. खरं, हे वेगवेगळ्या परिस्थितीत कसं वागतात हे उत्तम उदाहरण आहे सर. परंतु तरी देखील एक विचारावं असं वाटतं की मग कदम असतील, त्याचबरोबर मनोहर जोशी असतील, किंवा यानंतर आज जसं मोहन रावलेंनी कुठेतरी खरोखरच पक्ष नेतृत्वावरती नाराजी व्यक्त केली आहे, हे कितपत योग्य आहे? ती योग्य अशा करता म्हणता येईल आणि अयोग्य अशा करता म्हणता येईल. त्यांना जर 4 वर्ष त्यांचं पक्ष नेतृत्व भेटत नसेल, त्यांना जर आपल्या आणि नेत्यामध्ये नवीन आलेला असा कोणी मिलिंद नार्वेकर त्यांना आवडत नसेल तर ती मत व्यक्त करायचा त्यांचा अधिकार आहे. परंतु शिवसेनेचा जो एक संपूर्ण विचार आहे तो विचार लक्षात घेता शिवसेनेमध्ये अशा प्रकारचा केलेली टीका ही सहन केली जात नाही याची जाणीव त्यांना असावी. त्यामुळेच की काय त्यांनी आजचा मुहूर्त निवडलेला होता. मिलिंद नार्वेकरांवरची टीका हीच उद्धव ठाकरे यांच्यावरची टीका होती, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्यांची हकालपट्टी करण्यात आली. निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारची हकालपट्टी ही एक प्रकारे शिवसेनेमधल्या बदलाची नांदी म्हटली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी ज्यांचा माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल त्यांनी पक्ष सोडून जा असं सांगितलेलं होतं. आज एक प्रकारे त्यांनी त्यांची पकड किती मजबूत आहे हे त्याही वेळी सिद्ध केलं होतं. एक असा आवाज दिल्यानंतर मनोहर जोशी यांनी सपशे लोटांगण घातल्याचं आपल्याला दिसलं होतं. तसे वार्ता अनेक ठिकाणी आलेल्या होत्या. त्यांनी माफीनामा लिहून दिल्याचं आलेलं होतं. शिवसेनेतल्या अनेक सूत्रांनी खासगीरित्या ते सांगितलंही होतं. तर आज मोहन रावले यांची हकालपट्टी झाली. एक प्रकारे नाराजांची जेवढी संख्या वाढते तेवढीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पक्षावरची पकड आहे. खरंय सर, एक विचारावं असं वाटतं की जसं आत्ता मिलिंद नार्वेकर यांना त्यांनी म्हटलं की खरोखरच त्यांनी पक्षाची वाट लावली. या आधीचे जे नेते गेले शिवसेनेतून त्यांनी देखील कुठेतरी मिलिंद नार्वेकर यांचंच नाव घेतलं. मिलिंद नार्वेकरांना एवढं का लढावून ठेवलं असा त्यांनी प्रश्न विचारला, यावरती आपण काय भाष्य कराल? मिलिंद नार्वेकरांना एवढं का लढावून ठेवलं याचं उत्तर कधी ना कधीतरी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना द्यावं लागेल. कारण यामध्ये सत्तेच्या दलालीचा आणि त्याहीपेक्षा अनेक प्रकारच्या गोष्टींचा संदर्भ येतो. तो संदर्भ खाजगीत पडद्याआड वाहिन्यांच्या चॅनलच्या डिस्कशनच्या ब्रेकमध्ये उघडउघडपणे बोलला जात होता. तो अधिकाधिक यापुढे उघड होत जाणार. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे आरोप आणि अशा प्रकारची पक्षांतरही आपल्याला पाहायला मिळतील. आज तरी मी कुठल्या दुसऱ्या पक्षात जातोय असं त्यांनी सांगितलेलं नसलं तरी त्यांची वाट आता कुठे आणि कशी असणार आहे हे अतिशय उघड आहे.
एक प्रकारे मोहन रावले हे अशा एका पिढीचं नेतृत्व, अशा एका पिढीचे शिलेदार होते, अशा एका वृत्तीचे शिलेदार होते की ज्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलं होतं. आज ही पिढी आणि ही माणसं अस्तंगत होत जाताना दिसत आहेत. त्याचबरोबर नवी माणसं शिवसेनेत येत आहेत, एक नवी संस्कृती येते आहे. या दोन संस्कृतांमधला हा संघर्ष आहे आणि त्या संघर्षाच्या एकूणच संगमावर उद्धव ठाकरे उभे आहेत. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची पकड दिवसेंदिवस घट्ट होताना दिसते. त्याचबरोबर नाराजांची संख्या सुद्धा वाढताना दिसते. झी 24 तास एक पाऊल पुढे.